परळीमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये काही रोजगार निर्मिती झालेली नाही. तालुक्या लेवलला जर 1000 नोकऱ्या नसतील तर प्रगती काय झाली हा विचार पडला. सुरुवातीचे 5-6 वर्ष मी हालगे गल्ली म्हणून हालगे गार्डनच्या बाजूला एक चॉल आहे तिथे 10x10 रूम मध्ये मी माझे आई वडील माझा भाऊ माझी बहीण असे आम्ही 5 जणांचा परिवार राहिलेलो आहे. आई वडिलांनी संघर्ष खूप केलाय. त्यांचा संघर्ष आम्ही उभ्या डोळ्यांनी बघितलाय पण त्यांनी कधीच आम्हाला हे नाही जाणून दिलं की ते संघर्ष करतायत. या एरियामध्ये मुंडे साहेबांनी इंडस्ट्रियलायझेशन सुरू केलं होतं. त्यांनी साखर कारखानदारी चालू केली, सुतगिरणी चालू केली, एज्युकेशनमध्ये काही गोष्टी केल्या पण आज मी पाहतोय तर त्या सगळ्या बंद आहेत. परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करतो मी. परळीमध्ये वातावरण जे आहे ते भयभीत वातावरण आहे, त्याच्यात नक्कीच दुमत नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवघट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस संपूर्ण देशाचं लक्ष होतं 2 मतदारसंघामध्ये आणि ते दोन मतदारसंघ म्हणजे 1 बारामती आणि दुसरं बीड. आणि त्या बीड मतदारसंघामधील परळीला कोण ओळखत नाही. ज्या बीड मतदारसंघाची सगळी सूत्र परळीमधून हलतात त्याच बीड मतदारसंघामधील परळीसारख्या ठिकाणी देवस्थान आहे, 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक देवस्थान आहे, त्या ठिकाणी एक काल महापूर पाहायला भेटला आम्हाला, एक बेरोजगार मेळावा. आता त्याला मी बेरोजगार जे आयोजक आहेत त्या आयोजकांनी त्याला रोजगार मेळावा म्हटलं, परंतु मी त्याला बेरोजगार मेळावा का म्हटलं, कारण एक आनंद आम्हाला या गोष्टीचा झाला की बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा तिथे आयोजित केला. परंतु फक्त दुःख एका गोष्टीचं वाटलं की एवढे बेरोजगार बीडसारख्या जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या परळीसारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बेरोजगार त्या मेळाव्यासाठी आले होते. आणि त्या मेळाव्याचं आयोजन केलेले माननीय श्री सुनील गुट्टे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. युवा उद्योजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सरांचं राजकारणामागे राजकारणातलं जे काम आहे ते पडद्यामागून असतं, परंतु आजची जी मुलाखत आहे या मुलाखतीमध्ये खरं तर पडद्याच्या पुढे येण्याची भूमिका आहे का याच्यावरती आपण थोडंसं बोलणार आहोत. परंतु सर, तुमची यापूर्वी देखील मी मुलाखत घेतली आहे युवकांना उद्योजकतेकडे आणण्यासाठी. तुम्ही शून्यातून विश्व उभं केलं असं म्हणता येईल, वडिलांनी तुमच्या ताब्यात दिल्याच्या नंतर तुम्ही त्याला एका वेगळ्या उंचीवरती तुमच्या व्यवसायाला नेऊन ठेवले आणि आज तुम्ही परळी सारख्या शहरामध्ये जिथं कधी रोजगार मिळावा झाला नाही, रोजगाराविषयी चर्चा होत नाही आणि युवक देखील रोजगारीच्या दृष्टीने विचार करत नाहीत, ज्यांना रोजगारीचा विचार करायचा आहे ते पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जातात. एखादा इंटरव्ह्यू द्यायचा असेल एखाद्या युवकाला तर त्याला पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. परंतु तुम्ही काल 50 कंपन्यांना परळीमध्ये बोलवलं आणि जवळपास 4-5 हजार विद्यार्थी होते, आम्ही स्वतः पाहत होतो, आणि जवळपास 1000 युवकांना काल रोजगार मिळाला. काय सांगाल का म्हणजे परळीमध्येच का आणि ही संकल्पना तुम्हाला कसं कसं आहे? ह्या संकल्पनेची सुरुवात मी जसं मागच्या वेळेस तुम्हाला बोलताना सांगितलं, मी इंजिनिअरिंगमध्ये असताना मी मेकॅनिकल इंजिनियर आहे पुण्याहून, MIT कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा कॅम्पस प्लेसमेंटला सगळेच लोक उत्सुक असतात आणि कॅम्पस प्लेसमेंट स्टुडंट्सला फार महत्त्वाचं असतं, कारण 4 वर्ष तुम्ही मेहनत घेतलेली असते आणि घरच्या परिस्थितीनुसार लोकांना एकतर पुढचं शिक्षण किंवा जॉब ह्याच्या पलीकडे काही ऑप्शन नसतं. ते करत असताना मी जेव्हा प्रॅक्टिकली माझ्या उद्योगामध्ये गेलो, माझ्या वडिलांना मी जेव्हा जॉईन केलं कंपनीमध्ये, मी पाहिलं मी शिकलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या आणि मी जे काम करत होतो त्याच्यामध्ये खूप अंतर होता. आणि मग मी काही ट्रेनिंग्स घेतले, ट्रेनिंग घेतल्यानंतर मला खूप कमी दिवसामध्ये खूप काही शिकायला भेटलं. त्या अनुषंगाने मग मी एक चळवळीची योजना माझ्या मनात आली की आपण एक फिनिशिंग स्कूल सारखा काहीतरी प्रयोग केला पाहिजे, त्यांनी एम्प्लॉयबिलिटी वाढते माणसाची. म्हणून मी ते आयकॉम इन्स्टिट्यूट चालू केलं होतं, तिथे मी ट्रेनिंग द्यायचो, ऑन जॉब ट्रेनिंग द्यायचो आणि त्यांची सडनली 40-45% भेटलेले विद्यार्थी त्या ट्रेनिंग नंतर असे उत्कृष्ट विद्यार्थी व्हायचे. तसं करत करत असताना मग फार काळ गेला, पुलाखालून भरपूर पाणी गेलं आणि मागच्या 3 वर्षाखाली कोविड नंतर परत एक वेळ अशी आली की बेरोजगारी वाढली, शहरातून भरपूर लोकांचे जॉब गेले, कंपन्यांच्या साइझिंग कमी झाल्या, टर्नओव्हर कमी झाले, त्याच्यामुळे खूप काही धंद्यांवर फरक पडला आणि बेरोजगारी अजून वाढली. सुशिक्षित इंजिनियर सुद्धा घरी बसला. मग मला आमच्या भागामध्ये फिरत असताना कोविडमध्ये खूप ह्या गोष्टी जाणवल्या आणि लक्षात आल्या.
म्हणून हे जॉब फेअर किंवा नोकरी महोत्सव म्हणतो मी त्याला, ही कल्पना आली. माझे सहकारी पुण्यामध्ये हे काम करत होते 7-8 वर्षापासून, त्यांच्यासोबत मी कोलॅबरेट होऊन हे मेळावे घेतले आणि मागच्या 3 वर्षात जवळजवळ 20 मेळावे झाले असतील. विदर्भात झाले आहेत, पश्चिम महाराष्ट्रात झाले आहेत, आपल्या मराठवाड्यात झाले आहेत आणि कालचा आता परळी वैद्यनाथला पण झाला. हे तर माझं जन्मस्थानच आहे. मी इथे सुरुवातीच्या वयात मध्ये 6 वर्ष इथे राहिलेलो आहे आणि हे सगळं करत असताना इथे पण सुशिक्षित जो युवा युवती आहेत हे बेरोजगार आहेत. कारण परळीमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये काही रोजगार निर्मिती झालेली नाही. कारखाने इथले जे आहेत ते काही कारणामुळे बंद आहेत. इथल्या बाकी व्यवसाय पण इथे ठप्पच आहेत. आणि मला हे आढळलं की इथे जवळजवळ 15-20-25 व्यापारी दरवर्षी मायग्रेट होतात. काही लोक शिक्षणासाठी मायग्रेट होतात, काही धंद्यासाठी मायग्रेट होतात. तर तसं परळीमध्ये बेरोजगारी भरपूर आहे आणि आजूबाजूला काही इंडस्ट्रीज नाही आहेत, MIDC नाही आहेत. तर ह्या तालुक्यामध्ये जर 1,000 जरी नोकऱ्या शोधायचं म्हटलं तर भेटत नाही. म्हणजे तालुका आणि विधानसभा खूप मोठं क्षेत्र आहे. तालुक्या लेवलला जर 1,000 नोकऱ्या नसतील तर प्रगती काय झाली हा विचार पडला. आणि कालचा जो मेळावा झाला त्याच्यामधला जो आपल्याला रिस्पॉन्स मिळाला, जवळजवळ 2700 रजिस्ट्रेशन ऑनलाईन झाले, म्हणजे गुगल फॉर्मवरच. मला असं वाटलं लोकांना बारकोड समजेल का, स्कॅन करतील का, एवढा इंटरेस्ट घेतील का, पण टू माय सरप्राईज 2700 रजिस्ट्रेशन झाले. उपस्थिती 2000 पेक्षा जास्त लोकांची झाली इंटरव्ह्यूजमध्ये. आणि थोडं नियोजनामध्ये आम्ही कमीच पडलो, तर मला ही अपेक्षा एवढी नव्हती. आणि काल मी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत 8 तास इथे उभा होतो. माझे एवढं लोकांसोबत बोलणं झालं, युवक युवती काही दिव्यांग सुद्धा आले होते. तर इथले मुलं मुली इच्छुक आहेत पण ह्यांना कधी ही संधी अशी परळीमध्ये प्राप्त होईल हे त्यांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता. टाटा सारख्या कंपन्या, महिंद्रा सारख्या कंपन्या, फ्लिपकार्ट अशा मोठ्या मोठ्या कंपन्या, बजाज, एन्ड्युरन्स ह्या कंपन्या जेव्हा आल्या त्यांना विश्वासच झाला नाही. काही लोकांना तर इंटरव्ह्यू देणं औरंगाबादला किंवा पुण्याला जाऊन त्याचा खर्चच त्यांना परवडत नाही, म्हणून सुद्धा लोक इथेच असतात. तर त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे पालक आले होते, काही लोकांचे आजोबा आले होते, काही लोकांच्या मावशा आल्या होत्या, काही लोकांची आई आल्या होत्या. मी पाहिलं 2000 पेक्षा जास्त जे युवक युवती आले, जवळजवळ 500 ते 600 तर पालक होते सोबत त्यांच्या. आणि बाकी पण खूप लोकांनी येऊन तो कार्यक्रम बघितला. आणि मला सांगणाऱ्यांनी सांगितलं की आम्ही मागच्या 20 वर्षामध्ये असा कार्यक्रम घडताना ह्या भागात पाहिला नाही साहेब. आणि तुम्ही ना खासदार आहात, ना आमदार आहात, ना तुमचं काही पॉलिटिकल पद आहे, तुम्ही एवढ्या सगळ्या कंपन्या घेऊन आले, तर ह्या गोष्टी अजून आमच्या भागामध्ये मागे सुद्धा घडल्या असत्या आता आम्हाला कळत आहे. आणि कालचा कार्यक्रम चांगला झाला, एक दिशा दाखवणारा कार्यक्रम मी म्हणेन ह्या भागातल्या युवक युवतींसाठी. माझ्याजवळ आता जेवढे लोक सिलेक्ट झाले, जवळजवळ 992 लोकांची नियुक्ती पत्र आहेत आमच्या हातामध्ये. काही वाटप झाले आहेत, काही वाटप चालू आहेत. आमच्या कॉल सेंटरहून सगळ्यांना फोन चालू आहेत आणि पहिली पगार मिळेपर्यंत त्यांचा पाठपुरावा मी करणार. जे विद्यार्थी जॉईन करणार नाही त्या गावामध्ये मी त्यांची यादी पाठवीन की ह्यांना नोकरी मिळून सुद्धा जर ह्याच्यापेक्षा काही चांगलं त्यांच्या हातात असेल आणि जात नसतील तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण हातात काही नाही आहे, घरातून आई वडिलांकडून 3,000 रुपये 4,000 रुपये घेऊन महिना काढतोय, शिकत काही नाही आहे. तर मग ह्या विद्यार्थ्याला आपल्याला 15,000 नोकरी असेल, 14,000 असेल, तर विद्यार्थी का जात नाहीये, हा प्रश्न जरूर मी त्या पालकांना विचारेन आणि प्रयत्न करेन की त्यांच्या हाताला काम भेटावं. त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना आपण याच्यावरती परत येऊया. परंतु तुम्ही सांगितलं की तुमचं बालपण इथे गेलं परळीमध्ये, काय आता तुम्ही तुमचं बालपण गेलं म्हणजे त्यावेळेस तुम्ही परळी शहर पाहिलेलं आहे, आता आम्ही पाहतोय तुम्ही पण पाहताय. बरोबर, परळीचा विकास आम्हाला वाटलं होतं की बारामती सारखा परळीचा पण विकास झालेला असेल, कारण सत्ता केंद्र आपण जसं म्हणतो तसं एक सत्ता केंद्रच आहे. 40 वर्ष झालं सत्ता एकाच ठिकाणी आहे, पालकमंत्री आहेत, मंत्रीपद तुमच्याकडे आहेत, कुठंच विकास झालेला नाही, त्याच्याकडे पण आपण परत येऊया. परंतु तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचं. माझा जन्म परळीच्या बाजूला टोकवाडी गावामध्ये झालाय. हालीमध्ये मी गावी गेलो होतो, माझ्या मुलांनी मला एक प्रश्न विचारला की पप्पा तुमचा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला. मग मी त्याला म्हटलं चल तुला दाखवतो कोणा हॉस्पिटलमध्ये झाला. मी त्याला आमच्या गावी घेऊन गेलो, दर्शनाला गेलोच होतो, तिथे सप्ताह होता. गेल्यानंतर मी त्याला माझं आमच्या आजीचं घर जिथे माझा जन्म झाला ते दाखवलं. मुलगा म्हणाला हे तर हॉस्पिटल वाटत नाही,
मी म्हटलं बेटा तुमच्या जमान्यात आता हॉस्पिटलमध्ये जन्म व्हायला लागलेत, आमच्या जमान्यामध्ये घरीच जन्म व्हायचे. आणि त्याच्यानंतर सुरुवातीचे 5-6 वर्ष मी हालगे गल्ली म्हणून, हालगे गार्डनच्या बाजूला एक चॉल आहे तिथे 10x10 रूम मध्ये मी, माझे आई वडील, माझा भाऊ, माझी बहीण असे आम्ही 5 जणांचा परिवार राहिलेलो आहे. आणि सुरुवातीला 1 वर्ष शिक्षण पण माझं झालंय. त्याच्यानंतर मध्यकाळी मी परत एकदा वडिलांनी आम्हाला परत परळीला पाठवलं होतं विदर्भातून, काही त्यांचे चेंजेस होत होते, शिफ्टिंग चालू होतं आणि त्यांना भरपूर कामाचा लोड असायचा म्हणून परत 1 वर्ष मी लिटिल फ्लावर स्कूल म्हणून इथे एक अजूनही ती शाळा आहे त्या शाळेमध्ये पण माझं 1 वर्ष गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी शिकायला जे बाहेर गेलो, आई वडिलांनी संघर्ष खूप केलाय, त्यांचा संघर्ष आम्ही उभ्या डोळ्यांनी बघितलाय, पण त्यांनी कधीच आम्हाला हे नाही जाणून दिलं की ते संघर्ष करतायत. हसत राहायचे, काम आहे, बिझी आहे, व्यस्त आहे हे सांगत राहायचे. आई घरून सगळं, बाकी सगळा संसार सांभाळायची, मुलाबाळांना, नातेवाईकांना, घर दार सगळं बघायची. आणि आम्ही व्यस्त पाहिलंय आमच्या पाल आई वडिलांना नेहमी. तर त्यांनी खूप संघर्ष केलाय दोघांनी, आणि शून्यातून जर काही निर्माण झालं असेल तर त्यांच्यामुळे झालंय. आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगत होते, तुमचं लहानपण परळीत गेलं, नंतर तुम्ही 6 वर्षानंतर परळी सोडली, त्यावेळेची परळी मला वाटतं जास्त काय बदल झालेला नसेल, कारण आम्ही ज्यावेळेस परळीत फिरत होतो हॉटेल पाहिले, त्या हॉटेलमध्ये बाकडे सुद्धा 20 वर्ष जुनी होती. आणि ह्या सगळ्या परिस्थिती पाहत असताना तुम्ही ज्यावेळेस परळी सोडली त्यावेळेस तुम्ही 10x10 रूममध्ये राहतो, आणि ज्यावेळेस तुम्ही परत परळीत आलात त्यावेळेस तुम्ही मोठं साम्राज्य उभं केलं, तुम्ही स्वतःची डेव्हलपमेंट नक्कीच परळीच्या बाहेर गेल्याच्या नंतर केली, आणि आज तुम्ही परळीत आलात. आता मला खरं तर तुम्हाला हे विचारायचं होतं की कुठल्या राजकीय दृष्टीने तुम्ही हा कार्यक्रम घेतलाय का कालचा, पण तुम्ही ज्यावेळेस सांगितलं आणि मलाही ते लक्षात आलं की यापूर्वी पण तुम्ही तुमच्या मतदारसंघाच्या बाहेर देखील बरेच मेळावे घेतले, महाराष्ट्रात 20 मेळावे झाले बरोबर, 3 वर्षापासून करतोय. त्याच्यामुळे मी तो प्रश्न स्किप करतो, पण मला एक सांगा, तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही स्वतःचा डेव्हलपमेंट, परळीची डेव्हलपमेंट करण्यासाठी काय विजन आहे? कसं आहे, आता मी खूप लहान असताना परळी सोडलेली आहे, पण माझी नाळ कधीच ह्या भागातून सुटली नाही. कारण आम्ही दिवाळीला, मला आठवतं आम्ही 12वीपर्यंत शिकत असताना प्रत्येक दिवाळीला आम्ही इथे आलेलो आहे, सणासुदीचं आलेलो आहे. आणि आमचं इकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या इकडेच असायच्या, म्हणजे आम्ही 1 महिना चक्क इकडेच राहायचो, शेताभोवतानी फिरायचो, परळीत फिरायचो. त्या जमान्यात 4 टॉकीज होत्या इथे, कृष्ण, गोपाळ, नाथ, श्री. आज कदाचित एकच चालू आहे, 3 टॉकीज सुद्धा बंद आहेत. आणि मला तुम्ही विचाराल तर प्रगती आपल्या तालुक्याची अशी काही खूप झालेली नाहीये. तालुका कधी प्रगतीशील झाला आणि कधी खाली पण आला, पण सातत्याने प्रगतीच झाली असं घडलेलं नाही. ह्या एरियामध्ये मुंडे साहेबांनी इंडस्ट्रियलायझेशन सुरू केलं होतं, त्यांनी साखर कारखानदारी चालू केली, सुतगिरणी चालू केली, एज्युकेशनमध्ये काही गोष्टी केल्या, पण आज मी पाहतोय तर त्या सगळ्या बंद आहेत. आज कारखाने बंद आहेत, सुतगिरणी बंद आहे. जसं मी तुम्हाला पिक्चरच्या टॉकीजचं सांगितलं, बाजूला आज लातूर जिल्हा आहे तिथे PVR आहे. आणि परळी एका जमान्यामध्ये 70s गोष्ट करतोय मी तुम्हाला, तेव्हा 3 जागे मार्केटचे रेट खुलायचे. ह्या आपल्या जे शेती प्राधान्य आपला परिसर आहे, तर इथल्या कमोडिटीजचे रेट जालना, लातूर आणि परळी रेडिओवर रेट उघडायचे. परळी एवढं मोठं मार्केट होतं, आणि परळी एवढं मोठं मार्केट असताना आज जालना आणि लातूर वाढलं, पण आज परळीच्या रेटला कोणी विचारत नाही, परळीचं नावच त्या तुलनेमध्ये घेतलं जात नाही. तर कुठेतरी परळीला पॉलिटिकल विल भेटलेली आहे, इथे खूप मोठे नेते राहून गेलेले आहेत, आहेत पालकमंत्री पद राहिलेलं आहे परळीच्याच नेत्यांना, आणि खासदारकी पण राहिलेली आहे, पण कुठेतरी विकास झावा होता. ह्या नागरिकांना मी जेव्हा भेटतो, गावांमध्ये ग्रामीण लोकांना मी जेव्हा भेटतो, गव्हर्नमेंटच्या हिशोबाने जे काम व्हायला पाहिजे होतं, जे अपेक्षित होतं, किंवा मी आता पुण्याला असतो तिथे मी जे बाकी तालुके डेव्हलप होताना पाहिलेले आहेत, तालुके म्हणा, ग्रामपंचायती म्हणा, आणि छोटे शहरं म्हणा, ज्या जसा विकास झालाय आणि जसं नेतृत्व मोठ्या प्रमाणात इथे राहिलंय, तर त्याच्यामध्ये खूप इम्बॅलन्स आहे. तसं पाहिलं तर नेतृत्व खूप मोठं आहे, पण पाहता विकास त्या लाईनमध्ये झालेला नाही आहे, खूप मागे आहे. बाजूला तालुका आहे अंबाजोगाई, मला आठवतं आम्ही 20-25 वर्षाखालची अंबाजोगाई आणि आजच्या अंबाजोगाईमध्ये आणि परळीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 20 किलोमीटरवर
पण अंबाजोगाई तालुकाची प्रगती शैक्षणिक भागामध्ये, हॉस्पिटलमध्ये, तिथल्या ज्या प्रकारच्या सुविधा आहेत, त्या प्रकारचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, व्यापारपेठ आहे, ते खूप प्रगतिशील झालं. आज तिथे एक बायपास रोड झाला होता खूप वर्षाखाली, आज तो बायपास सुद्धा वाटत नाही, तो शहरात आल्यासारखा वाटतो. एवढ्या प्लॉटिंग होत राहतात तिथे आणि खूप चांगला व्यापारपेठ झालेली आहे तयार. आणि भरपूर लोक इथे काम करतात, राहतात अंबाजोगाईला, दुकानं इथे येऊन उघडतात, राहतात अंबाजोगाईला. तर त्या प्रकारचे गोष्टी आहेत. हवा तो विकास मी नक्कीच मान्य करेल झालेला नाहीये, काही प्रमाणात झालाय पण हवा तसा बिलकुल नाही. ज्या पद्धतीने परवीचं नाव आहे, परवीमधले नेत्यांचे नाव आहे, जे बीड म्हटलं की बीडला कोणी विचारत नाही, पहिलं लक्ष जातं परवीकडे. काय बरं, काय कारण काय त्याच्या मागचे खरे? नाही, कारण सोपंच आहे. म्हणजे आपल्या मराठवाड्यामधले सगळ्यात मोठे नेते मंडळी स्वर्गीय मुंडे साहेब ह्या भागातले आहेत आणि परळी त्यांच्या नावाने ओळखले जात. त्यांनी त्यांच्या टाईममध्ये ज्या चळवळीत कामं केलेले आहेत ते खूप उत्कृष्ट कामं केलेले आहेत. समाजासाठी भरपूर काम केलं आणि सगळ्याच समाजासाठी. ते एक असे फेवरेट माणूस होते ज्यांना समाज नाही बघायचा, सगळ्या समाजाचे लोक त्यांना आवडायचे, लोकांनी त्यांना पसंती केलेली आहे, सगळ्या समाजांनी त्यांना हमेशा मतदान केलेलं आहे आणि त्यांचं उत्कृष्ट काम होतं आणि त्यांच्यामुळेच परळीला ओळख झाली. आता ज्या वेळेस परळी करत होतो, परळीत बोलायला कोणीच तयार होत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायला कोणीच तयार. मी म्हणत नाही की त्यांनी विरोधात बोललं पाहिजे, ज्यावेळेस चर्चा करत असतो त्यावेळेस ते परळीचं दुःख सांगत असतात. ऑनरेकॉर्ड ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस कुणी बोलायला तयार नाही. आणि असंही म्हटलं जातं की परळीमध्ये कोणी विरोधातच तयार होऊन गेला नाही. आता इथे मागच्या काळामध्ये जे झालेलं आहे ते एक मोठ्या पॉलिटिकल फॅमिलीचं इथे वर्चस्व राहिलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यामुळे लोक ज्या प्रकारे इथे घडले त्या प्रकारे मला वाटतं की इथे काही विरोधक तयार झाले नाही, होऊ दिले नाही, काय प्रकारे माहीत नाही, पण वास्तू परिस्थिती हीच आहे की इथे नाही आहेत. आणि जसं तुम्ही म्हणताय की कोणी बोलत नाही, तर ते मी पण जाणवलं, म्हणजे माझं बोलणं होत असतं. इथे काही लोक तुमच्यासोबत येतात, भेटतात, पण फोटो जर काढला तर ते म्हणतात साहेब फोटो नको. मी जाणवलंय ग्रामीण भागामध्ये गेलं काही लोक गप्प असतात, ऐकतात पण बोलत काही नाही. कदाचित त्यांना एक भयभीत टाईपचं इथे एन्व्हायरमेंट आहे. वर्षामध्ये 4-5 इथे घटना घडतात मोठ्या मोठ्या, आणि थोडं पोलीस प्रशासन इथे ज्या प्रकारे ऍक्टिव्ह असायला पाहिजे सर्वसामान्य लोकांमध्ये तेवढं ऍक्टिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना भीती आहे की त्रास होईल काही गोष्टींमध्ये, म्हणून आपला सर्वसामान्य माणूस नाही खेटू शकत काही मोठ्या गोष्टींसोबत, त्याच्यामुळे तो आपल्या रीतीने चालत राहतो. त्याला परेशानी नको आहे, त्याला उगाच चॅलेंजेस नको आहेत लाईफमध्ये. आधीच इथं बेरोजगारी आहे, रोजगार नाही आहे. ज्याचं जे काही शेतापोतामध्ये आज सोयाबीनचा प्रॉब्लेम मोठा आहे रेट नसल्यामुळे, कापसाचा प्रॉब्लेम, अतिवृष्टी होत राहतात. त्याच्यानंतर इथे जे विमा असतो विम्याचे पण पैसे येत नाही, वेळेवर येत नाही, आणि येतात तर पूर्ण येत नाही. त्याच्यामुळे इथे परिस्थिती इकॉनॉमिकली परिस्थिती खूप वाईट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमच्या पोटापाण्याचे प्रश्न असतात, आणि या 21व्या शतकामध्ये आपण पोटापाण्याच्या प्रश्नाचा प्रश्न बघतोय, तर मग परिस्थिती विकटच आहे इथे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा स्वतःच आपल्याला पोट भरण्याची काळजी आहे, तर दुसऱ्याबद्दल बोलून आपलं संकट किंवा चॅलेंजेस का वाढवायचे? तर हे सर्वसामान्य लोक भोळे असतात, चांगले असतात, आणि मला असं वाटतं की ते जे करतायत ते त्यांच्या भविष्याचं किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला बघून ते करतायत. जर इथे रोजगार असता, इथे व्यवसाय वाढले असते, लोक शिकले असते, इंडिपेंडेंट झाले असते, परळी वाढली असती, नक्कीच हे भयभीत एन्व्हायरमेंट इथे नसतं. अगदी बरोबर. पण प्रस्थापितांना हे होऊन द्यायचं नाही. परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करतो मी. परळीमध्ये वातावरण जे आहे ते भयभीत वातावरण आहे, त्याच्यात नक्कीच दुमत नाही. आणि हे परिस्थिती सुधरेल मला असंच वाटतं, आणि सुधारण्याच्या परीने मला दिसतात आहे काही पाऊल टाकतायत लोक, आणि काही गोष्टी आता घडायला लागल्यात. तर मला नक्कीच वाटतं की जनता सुद्धा जागृत होईल आणि त्यांना जेव्हा काही पर्याय मिळेल आणि त्याच्यावर विश्वास पार्थता दाखवण्यालायक त्यांना परिस्थिती दिसेल, नक्कीच बदल घडेल. मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या भल्यासाठी जर त्यांना एखादा पाऊल टाकण्यालायक पर्याय दिसला तर ते टाकतील.
आत्ता तुमच्या आधी मी म्हणजे मातोश्री सुधामतीताईंची मुलाखत घेतली, त्यांना आपण मावशी म्हणतो, पूर्ण परळी त्यांना मावशी, मावशींची ज्यावेळेस मुलाखत घेतली, एक चर्चा तर आहेच की विधानसभा येते आणि विधानसभेला मुख्य फॅमिलीला तिकीट मिळणार आहे राष्ट्रवादी म्हणजे श्री शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात. त्यावेळेस मावशींसोबत मी चर्चा करत होतो, त्यावेळेस त्यांना मी याविषयी विचारलं, त्यांनी दुजारा तर दिला त्या गोष्टीला, परंतु त्यांचा रोख हा होता की परळीमध्ये युवा आमदाराची गरज आहे, युवा नेतृत्वाची गरज आहे, म्हणजे रोख तुमच्याकडे होता. कसं आहे उघड आहे, म्हणजे आईनी उमेदवारी मागितली आहे, मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मागितली आहे, आईचं काम आहे. 2007 पासून ह्याच पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेली आहे. खरं तर 2009 संधी होती आईला, पण तेव्हा काही राजकीय डिसिजन बदलले आणि ते तिकीटच त्या पक्षाला राहिलं नाही. पण तरी पण आज 10-12 वर्षामध्ये भरपूर गोष्टी बदलल्या आहेत, पक्ष फुटले आहेत, परिवार इकडे तिकडे झाले आहेत, आणि तरी पण ह्या मागच्या 15 वर्षामध्ये आई एकनिष्ठ राहिलेली आहे आणि आईच्या भेटी पण असतात. लोकसभेला पण आईने चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्या घरातून आम्ही आईसाठी उमेदवारी मागितली आणि उघड मागितली आहे. आता पक्ष काय करतो, कारण ह्या बातम्यांना उघाण केव्हा आलं, जेव्हा एक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही 20 मतदारसंघांमध्ये युवांना चान्स मिळेल अशी एक बातमी आली आणि त्याच्याहून हे रिधान उदान जे काही म्हणाल तुम्ही ह्या गोष्टींना एक वाव आली. आणि त्याच्यामध्ये असं असतं, आता मी युवा आहे, मुलगा आहे, मग मला विचारतात लोक, माझं त्यांना एकच उत्तर असतं, आता पक्षाचा निर्णय असतो, पक्ष काय म्हणतो त्या हिशोबाने सगळं असतं. कारण आईचं काम आहे पक्ष जे म्हणेल ते करायचं. आईला हेही विचारलं एका इंटरव्ह्यूमध्ये की तुम्हाला 2009 तिकीट डावललं, तुम्हाला 2014 तिकीट नाही मिळालं, 2019 सुद्धा पक्षाने तुमची दखल घेतली नाही, आता 2024 जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुम्ही काय कराल, पक्ष सोडाल का, पवार साहेबांना सोडाल का. आईचं एकच उत्तर होतं, 60 पुढे निघून गेलेले आहे. मी तेव्हा तशा काळामध्ये मी सोडलं नाही साहेबांना, पक्षाला, तर आज काय सोडणार. एकनिष्ठ राहण्याची भूमिका आहे आणि मला अभिमान आहे आईचा त्या गोष्टीमध्ये. आणि आता पक्ष जर काही गोष्टी ठरवत असेल, बोलत असेल, तर आम्ही आमच्या परिवारामध्ये नक्कीच ती चर्चा करून काय योग्य ते आहे ते नक्कीच ठरवू. पण त्यांच्या बोलण्यातून ते हे आलं की मी तर पक्षासाठी काम करत आले, जनतेसाठी काम करत आले, माझं काम चालू तर राहणारच आहे. जरी तिकीट मिळालं नसतं किंवा मिळालं नाही तरी काम तर चालूच राहणार आहे. दुसरी बाजू ही की जर स्वतः पवार साहेब पण म्हणतात युवा नेतृत्वाला आपण समोर करूया, तुम्हाला सांगितलं आमच्या घरात मी चर्चा करेन, मी आता काम सक्रिय चालू केलेलं आहे, माझ्या गावाभेटी चालू आहेत, मी युवांमध्ये आज जो रोजगार मिळावा घडवला ज्याला मी नोकरी महोत्सव म्हणतो, आज 900 अधिक लोकांना हाताला नोकऱ्या मिळाल्या आहेत, उद्या चलून अजून भविष्यामध्ये माझे काम होणार आहेत, तर माझे काही संकल्पना आहेत ह्या भागासाठी. ऑलरेडी आमच्या परिवारांनी साखर कारखानदारीमध्ये, शाळा, ITI कॉलेज अशा बहुतांश गोष्टींमध्ये आम्ही प्रगती केलेली आहे आणि भविष्यामध्ये इथे सुद्धा आम्हाला काम करायचं आहे. तर जशा प्रकारे आमच्या समोर संधी येईल त्या संधीला आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी सांगू शकतो. नक्कीच हे सगळं होत असताना ज्यावेळेस चर्चा तर सुरू झालेली आहेच, परंतु तुम्ही सांगितलं की तुमचे काही प्लॅन्स आहेत, जसं काल रोजगार मेळावा घेतला, अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही आता मतदारसंघामध्ये भरपूर अडचणी आहेत, कुठल्या कुठल्या अडचणींना प्राधान्य? हे बघा, एक उद्योजक म्हणून आम्हाला नेहमी जेव्हा आम्ही कोणत्या गोष्टी पाहतो, आम्हाला विकास रूपी इथे काय होऊ शकतं हे ऑटोमॅटिक विचार यायला लागतात. कारण आपण उद्योगामध्ये असल्यामुळे प्रगती, विकास हेच आपल्या मनामध्ये धाडस असतं. आमचे 5 अॅन्युअल प्लॅन असतात, पुढच्या वर्षी काय झालं पाहिजे असा विचार नसतो आमचा. 5 वर्षाचे प्लॅनिंग असतं कधी पण, मग ते एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी असो, कारखानदारीमध्ये असो, आपल्या स्वतःच्या विकासाबद्दल असो, काही असो. तर मला परळीचा एक अंदाजा घेताना मला असं वाटतं की इथे जे बंद पडलेले धंदे आहेत सर्वप्रथम ते चालू झाले पाहिजे. मग ते किरायच्या तत्वावर का चालू होईना, काही अडचणी असतील बँकेंच्या, पण ते किरायच्या तत्वावर, जसं बाकी महाराष्ट्रामध्ये NPA झालेले कारखाने आहेत, लोन डिफॉल्ट झालेले कारखाने आहेत, पण ते किरायच्या तत्वावर दिल्या जातात आणि त्या तत्वाने ते कारखानदारी चालू होते आणि तिथला एक परिसर व्यवस्थित पॉझिटिव्ह निर्माण होतो. ते सोडून इथे एक दूध डेअरीचं माझ्या हिशोबाने एक खूप मोठं काम होऊ शकतं आणि माझा नक्कीच ह्याच्यामध्ये प्रयत्न राहील. कारण माझे काही मित्र आहेत आणि मोठे व्यावसायिक आहेत, त्यांचं दूध डेअरीमध्ये खूप जबरदस्त काम आहे, त्यांनी इथे सर्वे सुद्धा केलेला आहे आणि ते खूप प्रचंड
प्रमाणामध्ये दूध डेअरीचं काम वाढू शकतं. आणि इथे जो शेतकरी वर्ग आहे, कारण हा शेती प्राधान्य परिसर आहे पूर्ण, एक जोडधंदा म्हणून त्यांना एक खूप स्टेबल इन्कम जनरेट होऊ शकतं. त्याशिवाय आज मी परिस्थितीमध्ये जे बघतोय की लोक इथून शिक्षणासाठीच शहर सोडून चाललेत, तालुका सोडून चाललेत, बाजूच्या तालुक्यांना चाललेत, बाजूच्या जिल्ह्यांना चाललेत. तर मला असं वाटतं कुठेतरी एक इथे एक एज्युकेशन कॉम्प्लेक्स उभा करायचं धाडस आहे माझं. माझं मानस आहे एक 10 एकरमध्ये लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, MBA कॉलेज, त्याच्यानंतर फार्मसी, बी फार्म, एम फार्मचं जे असतं, आणि एक ग्रॅज्युएशनसाठी संधी देणारं कॉलेज, असं एका कॅम्पसमध्ये 10 एकरमध्ये जर असं एखादं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आलं तर ह्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये जे शिफ्टिंग चालू आहे एज्युकेशनसाठी, ते शिफ्टिंग कुठेतरी बंद होईल, परत लोक इथेच राहतील आणि इथेच शिक्षण होईल, आणि मोठ्या मोठ्या कंपनी जसं रोजगार मिळवण्यासाठी मी आणू शकतो, तर नक्कीच ह्या कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मी कॉलेज मध्ये मोठ्या कंपन्या आणू शकतो. तर एज्युकेशनमध्ये आणि कारखानदारीमध्ये दूध, जसं मी तुम्हाला बोललो, असं माझ्या मनामध्ये आहे की हे झालं पाहिजे. आणि इथलं जर एन्व्हायरमेंट, इथली जी परिस्थिती आहे भयमुक्त जर झाली, इथे जर सरळ रीतीने तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन, जे काही गव्हर्नमेंटच्या संस्था असतात ह्या जर नॉर्मल जशा सगळीकडे चालतात तशा जर चालल्या आणि एक भयमुक्त एन्व्हायरमेंट जर झालं, तर नक्कीच इथला व्यापार पेठ जो आहे तो वाढेल. आज ज्योतिर्लिंग मंदिर आहे आपल्याकडे. मी सगळ्यांना शिर्डीचं एक्झाम्पल सांगतो की शिर्डी हे एक पूज्य देवस्थान आहे. तिथे काही IT पार्क नाही आहेत, तिथे काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री नाही आहेत, बहुताल असतील नाशिकला आहेत, बाजूला जे बाकी जिल्हे आहेत तिथून जवळजवळ तिकडे आहेत, पण तसं एक देवस्थानामुळेच रिकग्निशन आहे. आज एअरपोर्ट झालं, नाईट लँडिंग फॅसिलिटीसाठी 100 कोटीच्या वर खर्च झालाय की लोक रात्री लँड होतील, दर्शन घेतील आणि निघून जातील. आज नाशिक शिर्डी, नाशिक आपलं मुंबई शिर्डी, पुणा शिर्डी, लोक आपलं आपलं एक गाडी घेतात, ट्रॅव्हल्स चालवतात, धंदा करतात. 100 पेक्षा जास्त छोटे मोठे हॉटेल आहेत तिथे. आज त्या हॉटेलच्या मुळे लॉन्ड्री बिझनेस किती मोठा असेल तिथे. 25-30 लोक जरी एका हॉटेलमध्ये असेल तर 3000 लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे. छोटे मोठे रेस्टॉरंट्स किती चालतात. म्हणजे एक देवस्थानामुळे किती मोठी इकॉनॉमी तयार होऊ शकते ह्याचा एक एक्झाम्पल म्हटलं तर शिर्डी आहे. तर मी म्हणतो 100 नाही, पण इथे जवळजवळ 5-7 चांगले हॉटेल, परळीमध्ये सुद्धा जागा आहे आणि रूम आहे इथे, की लोक काय करतात, थांबतात रामाजोगाईला किंवा आजूबाजूच्या परिसराला, दर्शन घेऊन निघून जातात, कुणी थांबत नाही. कारण इथे तशा सुविधा नाही आहेत. व्यापाऱ्यांना जर म्हटलं की तुम्ही का करत नाही तर त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे. जो एन्व्हायरमेंट आहे, इथलं जे वातावरण आहे, नक्कीच 5 हॉटेल तयार होऊ शकतात. आज 25 म्हटलं तर 250 लोक तिथे रोजगाराला लागू शकतात. लॉन्ड्री व्यवसाय वाढेल, रेस्टॉरंट वाढतील, रहदारी वाढेल, ट्रान्सपोर्ट वाढेल, ट्रॅव्हल्सचे सगळे धंदे वाढतील. तर परळीमध्ये ते एक देवस्थानामुळे आता निधी पण आलेला आहे, ऐकला असेल. त्या निधीमुळे देवस्थानाचं अजून डेव्हलपमेंट होणार आहे. पण ते डेव्हलपमेंट आपल्या शहराला कसं प्रगतीशील करेल त्याच्यासाठी हे बाजूचे व्यवसाय वाढले पाहिजे. देवस्थानाला निधी आला, देवस्थान अजून चांगलं होईल. यात मला म्हणतो की अशा विचाराचे युवक विधानसभेमध्ये कारण एक विचार पण असणं गरजेचं आहे. फक्त जात आणि जातीवरून डोके पोटणे याला काहीच अर्थ नाही. तुम्ही मग अशी मंदिराच्या निधीचा उल्लेख करा. परळीमध्ये आतापर्यंत मला 1000 कोटींचा निधी आला असेल. नक्कीच आला असेल, मागच्या 10 वर्षामध्ये डेफिनेटली आला आहे. तो प्रश्न आता जनतेला, मला दोघांना पडलाय की एकतर इथे ट्रान्सपरन्सी नाही आहे. किती निधी येतो, कुठून येतो, काय येतो, ह्या ज्या संस्था आहेत ह्या सगळ्या त्या गोष्टी काही उघड करत नाही. आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे हे म्हणजे अंदाजा लावणं इतकं डिफिकल्ट होऊन जातं की इथे निधी आला किती, तो वापरला कुठे गेला आणि त्याचं आउटपुट काय आहे हे जनतेसमोर इथे दिसत नाही मला. विधान लोकसभा निवडणुका झाल्या, भाकरी फिरली, बदल होते मानसिकता लोकांची काय? मला असं वाटतंय की नक्कीच अंडर करंट आहे आणि जनतेचा कौल सगळ्यांनीच मान्य केलेला आहे. विरोधकांनी पण मान्य केलाय, सत्ताधाऱ्यांनी पण मान्य केलाय, जे जिंकले त्यांनी पण मान्य केलाय. आणि अंडर करंट असल्याशिवाय असे निर्णायक निकाल येत नाही.
तर नक्कीच कुठेतरी जनता दुखी असेल, नक्कीच कुठेतरी जिल्हा रोषमध्ये असेल, म्हणून असा निर्णायक डिसिजन आलेला आहे. आणि खूप लोक म्हणतात 6,000 सीट पडली गेली. आता ज्या काही मतदारांनी पडली गेली, लोक म्हणतात पिपाणीला 54,000 मतदान पडलं, त्याच्यामध्ये ही सीट 60,000 गेली आहे, इथे बोगस मतदान झालं काही भागांमध्ये आमच्या परळीमध्ये, हे पण जनतेला काही आवडलेलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अंडर करंट होता, 10 वर्षापासून अंडर करंट असावा, जसं अँटी इनकम्बन्सी म्हणतात. मला वाटतं जनता जनरली बदल घडवण्यामध्ये साथ पण देते आणि बदल घडून नवीन लोकांना चान्स पण देते, त्या प्रकारचं इथे वातावरण निर्मिती झालेली दिसते मला. माती फिरत होती, माती पलटायची वेळ आली. आता लोकसभेला दिसलंय तसं, आता जनतेचा कौल दिसतोय तसा, पण बघूया भविष्य काळामध्ये जे निवडून आलेले लोक सुद्धा आहेत, ते सुद्धा जनतेची किती सेवा करतात, ते सुद्धा जनतेच्या विश्वासावर खरे किती ठरतात, ते पण जनता उघड्या डोळ्यांनी बघणार आहे. असं नाहीये की जनतानी भाकरी पलटवली म्हणजे कोणाची तरी साथ दिली डोळे बंद करून देणार आहे. जनता ऑलवेज व्हिजिलंट असते, जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे की नवीन जे लोक निवडून आले आपल्या जिल्ह्यात आले ते सुद्धा कसं काम करणार आहे त्याची जनता दखल घेईल ना. निवडून दिले म्हणजे फक्त निवडून द्यायचे म्हणून दिले नाही, बदल अपेक्षित आहे तुमच्याकडून म्हणून तुमच्या हातात असतात. बिलकुल बिलकुल पाहतो की युवा नेत्यांना संधी मिळते आणि त्याचं कारण हेच आहे विचार, कुठेतरी विकासाचा विचार प्रगतीचा विचार घेऊन तुम्ही आज राजकारणाची सुरुवात करते असं म्हणूयात. निश्चित तुमच्यासारखे जर युवक विधिमंडळात असतील, आमच्यासारख्या युवकांना मागे निश्चिंत राहावं लागेल, कारण युवकांचे प्रश्न युवक थांबवू शकतात. आणि कुठेतरी युवकांचा विचार घेऊन जर तुम्ही उतरताय, विकासाचा विचार जर तुम्ही घेऊन उतरताय, निश्चित परळीची जनता तुम्हाला स्वीकारेल. मला भाजपाच्या नेत्याची शुभेच्छा आणि तुम्हाला धन्यवाद पाहायला निश्चित आवडेल. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.